विद्यार्थी मित्रांनो माझे विद्यापीठ हा नारायण सुर्वेंचा कवितासंग्रह आपण अभ्यासत आहोत गेल्या तासाला आपण माझे विद्यापीठचे स्वरूप वैशिष्ट्य अभ्यासलेत आज आपल्याला माझे विद्यापीठ या कवितासंग्रहातून कामगार विश्वाचे दर्शन कसे घडते हे अभ्यासायचे आहे नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचे एक अधिष्ठान प्राप्त करून दिले माझे विद्यापीठ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि खऱ्या अर्थाने श्रमिकांच्या दीनदलितांच्या घामाला शब्दरूप प्राप्त झाले असे म्हटले तर अतिशयुक्ती होणार नाही एकंदरीने एकोणीसशे साठ नंतर मराठी कवितेला समाजाभिमुख करण्यात नारायण सुर्वे यांचा खूप मोठा वाटा आहे प्रस्तुत कविता संग्रहामध्ये चाळीस कविता आहेत त्यांची एक सोयीसाठी स्थूल विभागणी देखील आपण केली म्हणजे वैशिष्ट्ये आपण सांगितली की आत्मपर स्वरूपाच्या कविता आहेत वैचारिक कविता आहेत सामाजिक आहेत नेहरू गेले त्यावेळची गोष्ट सारखी प्रासंगिक कविता आहे प्रेम आहे कुटुंब वत्सलपणा त्याच्यामध्ये आहे किंवा संकीर्ण स्वरूपाच्या देखील काही कविता आहेत ही वर्ग का वर्गवारी जी के आपण केली तर ती एक स्थूल स्वरूपाची अशी आपण केली आहे त्यांच्या कवितांमधून कामगार विश्व श्रमिक दीनदलित यांच्या जीवनाचं यांच्या यातनांचं दर्शन आपल्याला घडते त्यांची पहिली कविता जी आहे शीर्षक कविता माझी विद्यापीठ तर ही दीर्घ स्वरूपाची कविता आहे सुर्वे यांच्या विद्यापीठाची रचना आकार व्यापकता जीवनदृष्टी त्यांची जडणघडण कथा व्यथा सर्व काही या कवितेमध्ये सामावलेलं आपल्याला दिसून येतं या कवितेमधील कवी, कवी आपल्या संदर्भातील सदतीस वर्षाच्या वाटचालीचा इतिहास सांगतात जे आ, कवी देखील म्हणजे सुरवे देखील एक श्रमिकच आहेत आणि त्यांच्या रूपाने ते त्या श्रमिकांचा देखील इतिहास येथे आहेत आफ्रिकी चाचा असेल चंद्रा नाईकीन ना असेल याकूब नालबंदवाला असेल ह्या श्रमिकांच्या कथा आणि व्यथा कवी या कवितेमध्ये सांगतात कवी म्हणतात की ना घर होते ना गणगोत चालेन तेवढी पायाखालची जमीन होती खरं तर हा एक निराशावाद नकारात्मकता यामधून दिसून येते परंतु एक आशावादही ते व्यक्त करतात पुढे की दुकानांचे आडोसे मोफत होते मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती हा आशावाद होता घर नव्हतं परंतु असे काहीतरी आडोसे होते आणि ह्या आडोस्यांच्या भरोश्यावरच हे श्रमिक येथे जगत होते उदास बांदेवाडी हे त्यांचे आश्रयस्थान होते आणि ह्या बांदेवाडीचे वर्णनही कवी असे करतो की हे जाती जातीत बाटलेले वाडे वस्त्या दारावरचे तांबडे नंबरी दिवे सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडिया घराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे जे हे वाडे जे होते जाती जातीमध्ये वाटलेले होते वस्त्या होत्या दारावरचे तांबडे नमरी दिवे होते आणि सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिड्या घराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे या श्रमिकांचे हे थवे होते अशा तांबलेल्या भाकरीसाठी करपलेल्या उदास बांदेवाडीच्या वस्तीत टांगे येत होते घोडा लोळण घेत होते उभा होतो नालीचा खोका सांभाळी खरं तर सुर्वे हे प्रतिनिधित्व करत आहे त्या सगळ्या श्रमिकांचं की हे या वस्तीमध्ये हे असा नालीचा खोका घेऊन तिथे उभे होते ह्या बांदेवाडीच्या विद्यापीठातच कवीचं शिक्षण झालं नवी मूल्ये तिथं मिळाली नवी प्रेरणा मिळाल्या आणि खूप काही शिकायला मिळालं तर श्रमिकांचं हे प्रतिनिधित्व करणारा हा कवी अशा ह्या उदास बांदेवाडीमध्ये राहतो कंगाल बांदेवाडीमध्ये राहतो परंतु तिथेच त्याला प्रेम मिळालं आसरा मिळाला आणि प्रेरणाही मिळाली स्वतः कालाकांडी खाणारा या खूप कवीला मात्र गोड जिलेबी खाऊ घालतो हे प्रेम आहे म्हणजे श्रमिकांमध्ये असलेलं एक दुसऱ्यांप्रती असलेलं हे प्रेम आहे आणि यातूनच एकमेकांना ते देखील देत आहे कवी कष्टकऱ्यांचे श्रमिकांचे कामगार विश्वाचे दर्शन घडवितात त्यांच्या दर्दभऱ्या कहाण्या ते रेखाटतात कळले नाही तेव्हा याकूब का मेला का मनामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला असं ते म्हणतात अन्याय अत्याचाराविरुद्ध बुलंद आवाज त्यांनी उठविला आफ्रिकी चाचाचे बलिदानही त्यांनी शब्दबद्ध केले इथे धुसफुसे तो पोटऱ्यात आठ होत भराभर भरी रोलच्या वाघिनी रेलच्या वाघिनी एक दिवस काय झाले त्याच्या डोळ्यात पेटले विद्रोहाचे पाणी म्हणजे हा जो आफ्रिकेच्या होता तर हा अत्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध त्याने जो आवाज उठविला जो विद्रोह त्याने निर्माण केला तर त्याचं वर्णन कवी येथे करतात म्हणजे श्रमिका व श्रमिक केवळ इथं लाचार नाही आहेत केवळ दुबळे नाही आहेत तर विद्रोहसुद्धा त्यांच्यामध्ये भरलेला आहे हे, हे कवी येथे सांगतात बांदेवाडीच्या वस्तीतील बकालपणा तेथील नंग्यांची दुनिया अनुभवांची सत्यता आणि उघडे नागडे वास्तव पाहून एक नवा धडा कवी येथे शिकतो तो धडा असा की जीवन जिद्दीने जगले पाहिजे प्रसंगी दोन देत दोन घेत जगले पाहिजे या वस्तीत अक्षरशत्रू विद्यार्थ्यांची संख्या अगणित आहे त्यामध्ये याकूब आहे चंद्र आहे आखरीकी चाचा आहे आणि असे अनेक आहेत सुरव्यांच्या कवितेतील हे कामगार विश्व अनोखे आहे अपरिचित अशा जगाचे दर्शन घडविणारे आहे हे दर्शन केवळ वरवरचे किंवा मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांनी केलेले नाही आहे त्यांच्या कवितेतील हा समाज बहिष्कृत आहे कष्टकरी आहे या संग्रहातील पाणी घे ही कविता म्हणजे वेश्यावस्थेतील एक धगधगीत अनुभव आहे कवीने या कवितेतून एक वेगळी दुनिया श्रमिकांची दुनिया चितारली आहे एक वेगळे श्रमिक आहेत वेश्यावस्थितीतील ह्या श्रमिक महिला पोटाची भूक ही त्यांची प्रमुख गरज आहे नेहरू गेले त्यावेळची गोष्ट ह्या प्रासंगिक कवितेत कवीने नेहरू गेल्यावर मुंबई शहराचे बाह्यांग कामगार कारखाने घरे माणसे काडोखात बुडून गेली शहरच पोरके झाले उदास झाले असं वर्णन केलं आहे कवी म्हणतो की दगडी गाऊन घातलेले कारखाने चिरूट शिलगावीत विचारात बुडाले आणि या सगळ्या श्रमिकांनी त्या दिवशी काम बंद ठेवले वेशांनीही आपले काम बंद ठेवले तर ही खूप मोठी अशी गोष्ट आहे की श्रमिकांना ही सगळी जाणीव आहे ह्या श्रमिकांमध्येही स्त्री पुरुषाचा भेदभाव नाही आहे दोघांपुढेही बाकरीचा प्रश्न समान आहे पण हे कष्टकरी स्त्रीपुरुष एकमेकांना धीर देत जगतात माझे शब्द या कवितेत सुरव्यांनी श्रमविणेचा हा आविष्कार व्यक्त केलेला आहे शब्दांच्या माध्यमातून कवी श्रमिकांचे जग साकार करतो त्यांच्या विचार हा कवितेत ते, ते म्हणतात कधी विचार असे येतात जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात कर्जपुत्र या कवितेत कवी कर्जात बुडालेल्या कामगारांच्या पिंडाला कावडा देखील शिवत नाही असे वर्णन करतात दोघे निस्तरा निस्तरा झाले जगण्याचे वांदे थोडे अल्ल्याड पडल्याड इथे रात्र तिथे दिवा कर्जपुत्र या कवितेतल्या ह्या ओढी आहे की दोघे निस्तरा निस्तरा झाले जगण्याचे वांदे जगण्याचे वांदे आहेत थोडे अल्ल्याड पडल्याड इकडचे तिकडचे इथे रात्र तिथे दिवा एका पुण्या रात्री आलो एका बेडक्यात नेलो म्हणजे पूर्ण संपूर्ण जीवन जे जी आहे ते असं दारिद्र्यात गेलं वर्गणीच्या ताटीवरच गुंडाळून गेलो म्हणजे इतके कर्जामध्ये बुडालेले की पैसा नाही आहे शेवटीने मेल्यानंतर आणि म्हणून वर्गणीच्या ताटीवरच गुंडाळून गेलो पुढे आक्रोश टाळ मागे आम्ही कर्जपुत्र म्हणजे आमची तिरडी त्या कर्जाच्या त्या पैशांवरच तिथं उभी राहिलेली पुरेपुरून उरले कर्ज देते पुण्यवंत कळो आले तेराव्यात पिंडा शिवला नका पिंडाला कावळा शिवला नाही कारण कर्ज मुंबई या दीर्घ कवितेत सुर्वे मुंबईसारख्या महानगरातील कामगार विश्वाचे दाहक दर्शन घडवितात कामगारांच्या कित्येक पिढ्या येथे येऊन कष्ट उपस्थ आहेत पटकूर खांद्यावर टाकून सह्याद्री घाट उतरून माझा बाप तुझ्या दारावर उभा राहिला श्रम घेऊन म्हणजे पिढ्यानपिढ्यांचं हे दुःख पिढ्यानपिढ्यांचे हे श्रम हे दारिद्र्य कवी या ओळीतून व्यक्त करतो की पटकूर खांद्यावर टाकून सह्याद्री घाट उतरून माझा बाप तुझ्या दारावर उभा राहिला श्रम घेऊन मुंबईसारख्या महानगरामध्ये हे सगळे कामगार राहतात गिरणीमध्ये काम करतात कोणी टांगा चालवतं आहे आणि ह्या सगळी ही जी श्रमिकांची वस्ती आहे तर या श्रमिकाच्या वस्तीमधील जवळपास सगळ्यांचं जीवन सारखंच आहे कवी म्हणतो की पगाराच्या दिवशी पिसाट होऊन आदळत घुसायचा घरात हे सुद्धा कामगारांचं जगणं आहे आई भीतीने अंग चोरून उभी राहायची बिचारी कोपऱ्यात म्हणजे पगार झाला म्हणजे ते पिसाट व्हायचे दारू प्यायचे कवी म्हणतात शिकलो तार कशी लावावी बाबीन कशी बरावी घो धोट्यात जे गिरणी कामगाराचं हे जीवन आहे बेड आलीच तर हक्कासाठी केव्हा करावी आऱ्या खात्यात म्हणजे एक विद्रोहसुद्धा मनामध्ये भरलेला आहे बंडसुद्धा मनामध्ये भरलेला आहे नरकासम चाळीत राहूनच स्वच्छ करतो तुझे रस्ते तर यांचं जगणं जे आहे ते असं चाळमध्ये आणि ती चाळ म्हणजे काही सोयीसुविधांनी युक्त असलेली नव्हे तर नरक ज्याला आपण म्हणून अक्षरशः तशा त्या घाणेरड्या अवस्थेमध्ये राहून तुझे रस्ते म्हणजे मुंबईचे रस्ते आम्ही स्वच्छ करतो श्रीमंतांसाठी आपण हे रस्ते स्वच्छ करतो आम्ही परंतु तरीसुद्धा उठवले जातो कधी दंडुकीवाले जसे उठवतात फिरस्ते जे फेरीवाले असतात त्यांनाही उठवून दिलं जातं तसेच आम्हाला उठवलं जातो पुन्हा उचलतो संसार थाटो दुज्या बाजूच्या खासरात दुसऱ्या खासरामध्ये आम्ही पुन्हा तो फुटपाथवर तो आमचा संसार आम्ही थाटतो कितीही हाकललं तरी आम्ही पुन्हा पुन्हा तो संसार थाटतो जगत आहोत ह्या संस्कृतीच्या सडत आलेल्या वारशात जे संस्कृतीचा हा जो वारसा आहे हा सडत चाललेला वारसा आहे आणि त्यामध्ये आम्ही पुन्हा 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 त्याच पद्धतीने जगतो आहे तिथेच खितपत पडलेलं आहे कामगारांमधली जी व्यसनाधीनता आहे जे कष्ट आहे ज्या यातना आहे जे दारिद्र्य आहे जी उपेक्षा आहे तिचे चित्र कवी येथे रेखाटतो सुर्वे म्हणतात जगत रहा जागवित राहा कारण हे युग श्रमिकांचे आहे श्रमिकांच्या शक्तीचा उदय जगभर झालेला आहे समाज परिवर्तनाची ही सुरव्यांची हाक लक्षणीय आहे मराठी कवितेला नवी दिशा देणारी आहे जर तुम्हाला नायक या कवितांमधूनही सुरव्यांनी हे संघर्षाचे चित्रण केलेले आहे नव्या समाज रचनेचे स्वप्न त्यांनी पाहिलेले आहे प्राध्यापक केशव मेश्राम त्यांच्या या कवितांबद्दल म्हणतात की त्यांच्या कवितेतील तो हा एका जिद्दीचे प्रतीक एक का आहे म्हणजे सुर्वे स्वतः एका जिद्दीचे प्रतीक आहे तो सुद्धा एक श्रमिक आहे कामगार आहे शेतकरी शेतमजूर आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किंवा या सगळ्या श्रमिकांचं प्रतिनिधित्व करणारा हा कवी आहे पण दीनदलित पीडित आणि शोषितही या कवितेमध्ये आहे पण या उपलब्ध घटितांमुळे त्याचे लढवय्य पण मात्र झाकडून गेलेले नाही आहे म्हणजे त्याच्यातली जी क्रांती आहे त्याच्यातला जो विद्रोह आहे त्याच्यातलं जे बंडखोरी आहे त्याच्यातला जो लढाहू बाणा आहे तो मात्र झाकडून गेलेला नाही आहे त्याची चाल म्हणूनही निग्रहाची आहे त्याच्या चालीमध्ये एक निग्रह आहे त्याला कितीही वेळा उठवलं तरी तो पुन्हा संसार थाटतो आहे पुन्हा पुन्हा तो उभा राहतो आहे कित्येक वेळा तो ठेच काढतो आहे पडतो आहे जखमी होतो आहे परंतु तरीही तो उभा राहतो आहे आणि हा निग्रह आहे हा निग्रह आहे त्याच्या दिशासुद्धा ठोस आहेत आणि म्हणूनच तो एक बुलंद आवाज करू शकतो आहे त्याच्यामध्ये आवेश आहे आणि आवेशाने आपल्या इप्सिताच्या प्राप्तीसाठी तो पुढे पुढेच जातो आहे अन्यथा तो कधीहीच संपला असता परंतु तो संपत नाही त्याच्या कित्येक पिढ्या या येथे कामी आल्या कित्येक का पिढ्यांपासून हे दुःख ह्या यातना तो भोगतो आहे परंतु तो वारंवार पडूनसुद्धा उभाच राहतो आहे पुढे पुढेच जातो आहे असं केशव मिश्राम म्हणतात तर त्यांचं हे आकलन जे आहे तर ते या माझे विद्यापीठ या कविता संग्रहातील या कामगार विश्वाचं दर्शन घडविणारं आहे या कामगार विश्वाचं खऱ्या अर्थाने एक वास्तव आपल्या डोळ्यासमोर मांडणारं हे आकलन आहे इथे आपण थांबूया पुढच्या तासाला भेटूया धन्यवाद